साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे चरणी नतमस्तक होऊन माझे दंडवत प्रणाम। आदिगुरु श्री दत्तात्रेय प्रभु यांचे चरणी नतमस्तक होऊन माझे दंडवत प्रणाम। माझे गुरुवर्य आदरणीय परम पूज्य परम महंत श्री जावळे बाबा यांना माझे दंडवत प्रणाम। तसेच सर्वांचा आत्मविश्वास वाढविणारे दर्शनाचार्य सागर मुनी शास्त्री यांना माझे दंडवत प्रणाम। सर्व स्वामी भक्तांना माझे दंडवत प्रणाम। दिव्य आनंद सागर यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आओ एक कदम बढ़ाए अध्यात्म की ओर हे अभियान गेली चार वर्ष आदरणीय श्री सागर मुनी शास्त्री राबवित आहे। या अभियानामध्ये यावर्षी आम्ही सहभागी झालो। आध्यात्मिक तत्व विवेचनी ज्ञान परीक्षा या विषयी मी माझे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे। ईश्वर ज्ञान यूट्यूब चॅनल मध्ये ईश्वर ज्ञान यूट्यूब चॅनल वर आदरणीय परम पूज्य सुदर्शन दादा यांचे निरूपण मी नेहमी ऐकते। त्यांच्याकडूनही मला बरेचसे असे ज्ञान मिळाले। ते पाहत असतानाच असेच अनेक चॅनलवरही निरूपण चालू होते। ते पाहत असताना दिव्य आनंद सागर यूट्यूब चॅनलवर मला सागरदादांचे निरूपण चालू असल्याचे समजले। परंतु ते निरूपण कधी लाईव्ह असते याचे मला काही अंदाज आला नाही। त्याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला। तसे पाहिले तर मला मोबाईलमधले काही समजत नव्हते। मला मुलांनी मोबाईल दिला परंतु त्यातले मला काहीच समजत नव्हते। मग मी सहज मुलांना विचारले तर मुलांनी मला सांगितले की तू कार्यक्रम असतात त्याच्यावर यूट्यूबवर ते पाहत जा म्हणजे तुला त्यातून समजेल काय करायचे कसे करायचे। त्याप्रमाणे मी पाहिले असता मला 4 वाजताची वेळ लाईव्ह आहे हे समजले। याप्रमाणे आम्ही सर्वजण मग त्या निरूपणाचा आनंद घेत होतो। निरूपणाचा आनंद घेत असताना आम्ही आध्यात्मिक परिवाराशी कधी जोडलो गेलो हे काही समजले नाही। पण ते व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला भेटतात त्यावेळेस आपल्याला जो आनंद होतो तो आपल्याला पाहुणे भेटल्यानंतरही आनंद असा कधी होत नाही। प्रथमतः मी दादांचे दृष्टांत पाठ पूजा अवसर प्रसाद सेवा नामाचे 10 टाई याचे निरूपण ऐकले। त्याच्यानंतर भगवद्गीतेचे निरूपण चालू झाले। भगवद्गीता म्हणजे आपल्याला फक्त 15 अध्याय आपण नेहमी म्हणत असतो ऐकत असतो। 18 अध्याय ऐकण्याचा असा योग कधी आलेलाच नाही। दादांच्या ह्याच्यातून हा आम्हाला योग आला। दादांचं मधुर अशा वाणीतून रोज अध्यायाचे निरूपण चालू होते आणि आम्ही सर्वांनी रोज त्याचा आनंद घेतला। कधी एखाद्या दिवशी जर बंद असेल तर असे काहीतरी चुकल्यासारखे वाटायचे। असे करत असतानाच ब्रह्मविद्या ज्ञानाचीही आमच्यामध्ये भर पडली आणि नंतर मग 18 अध्यायाची समाप्ती झाली। पुन्हा एकदा असे काहीतरी हरवल्यासारखे वाटले। आम्हाला खूप चुकल्यासारखे वाटायला लागले। आता आम्ही म्हणजे मी माझ्याविषयी सांगते तर मी एकत्रित कुटुंबात असल्यामुळे मला मी म्हणण्याची अशी सवय नाही। घरातील सर्वजण आम्ही निरोपणाचा आनंद घेत होतो त्यामुळे आम्ही असं नेहमी म्हणते। स्त्रीमूर्ती वर्णन निरोपणातून स्वामींची स्त्रीमूर्ती कशी होती त्याचे खूप सुंदर वर्णन ऐकायला मिळाले। संकष्ट वज्रपंजरू निरोपण यामध्ये नरकाचे वर्णन कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सात्विक काळाचे महत्व नामस्मरणाचे महत्व तसेच परमेश्वरावर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला परमेश्वराचे कसे सहाय्य होते याचे आम्हाला अनुभव यायला आणि निरोपणामधून सर्व समजलं। तसेच बाईसा पूजा अवसर अन्नदानाचे महत्व अर्थवंत कसा असावा अर्थता कशी असावी याचेही सुंदर निरूपण समजले। पूजा अवसरामध्ये बाईसा पूजा अवसर त्रिकाळ पूजा अवसर करत त्या कशा करत त्यांचा आरतीच्या वेळेस भाव कसा असायचा स्वामींचे सुकुमार भोजन कसे होते रात्रीच्या वेळेस नागदेवाचार्यांच्या सोबत ते शेतपावली कसे करायचे याचेही सुंदर निरूपण ऐकले। हे सर्व भक्तजन किती भाग्यवंत होते त्यांना स्वामींचे सन्निधान लाभले। भगवद्गीतेमध्ये मोह माया याचे बंधन या बंधनातून कसे सुटावे त्याग कसा करावा तसेच मानवी जीवनाचे सर्व सार या गीतेमध्ये आहे। कसे जागावे कसे वागावे याचे ज्ञान होते। गीतेविषयी मी जास्त काही सांगू शकत नाही कारण त्याचे ज्ञान असे अगाध आहे। भगवद्गीता ही मोहग्रस्त अर्जुनाला सांगितली तर उद्धव गीता ही शोकग्रस्त उद्धव देवांना श्रीकृष्णाने सांगितली। यामध्ये उद्धव गीतेमध्ये जीव देवता प्रपंच याचे तत्वज्ञान आहे। या ग्रंथात 827 ओव्या आहेत। महानुभाव पंथाचे तिसरे आचार्य कवीश्वर व्यास यांनी हा ग्रंथ वैविध्य स्वरूपात केला। हा ग्रंथ सप्तग्रंथापैकी एक आहे। त्यांनी 12 ग्रंथांची रचना केली। या ग्रंथामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांनी केलेल्या 24 गुरूंचे वर्णन यामध्ये आलेले आहे। अशा प्रकारे
दादांच्याकडून आम्हाला ज्ञान मिळाले. ज्याप्रमाणे मधुकर कणाकणाने ज्ञान मिळवतो त्याप्रमाणे आम्ही ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करू. यानंतर जन्माष्टमी, श्री चक्रधर अवतार दिन, श्री गोविंद प्रभू अवतार दिन हे सर्व उत्सव आले. हे सर्व उत्सव आले आनंदात पार पडले. श्री चक्रधर स्वामी अवतार अष्टशताब्दी महोत्सव साजरा झाला. त्या निमित्त दादांनी श्री चक्रधर चरित्र लीळा वाचन ठेवले. सर्वांनी या सर्व वयोगटातील व्यक्तींनी यामध्ये सहभाग घेतला. सर्वांनी चांगल्या प्रमाणे वाचन केले. या उपक्रमामध्ये सर्व वयोगटातील व्यक्तींनी सहभाग घेतला. लीळा वाचनामध्ये सर्वांनी लीळा वाचन चांगल्या प्रकारे केले. दिव्य आनंद सागर यूट्यूब चॅनलवर त्याचे प्रसारणही झाले. लीळा वाचनामध्ये सर्वांचा आत्मविश्वास दिसून येत होता. तो आत्मविश्वास दादांच्याकडूनच मिळाला. उद्धव गीता याचे निरूपण, त्यानंतर उद्धव गीता याचे निरूपण झाले. 400 ओव्यांचे निरूपण झाले. यावर आध्यात्मिक तत्व वेचनी ज्ञान परीक्षा होणार असल्याचे समजले. त्याप्रमाणे त्याच्या नोट्स चालू झाल्या, अभ्यास चालू झाला. परंतु मला एक असा प्रश्न पडला की मला मी परीक्षा देऊ शकेल का. यावर दादांनी व्हिडिओ बनवला. तुम्ही परीक्षा सहज देऊ शकता, कुणीही घाबरू नका. प्रश्न सोपे असतील, आपल्याला यातून ज्ञान वाढवायचे आहे, सर्वांनी परीक्षा द्यायची आहे, असे त्यांनी सर्वांना पुन्हा एकदा सर्वांचा आत्मविश्वास जागा केला. आणि याविषयी मी माझ्या गुरुवर यांची बोलले असता त्यांनी मला ते सांगितले की आपल्या परीक्षा दिल्या तर द्यायला काही हरकत नाही, कारण याच्यातून आपण आपला अभ्यास करतो व ज्ञान वाढते. मी ज्यावेळेस लिहिल्या परीक्षा दिल्या होत्या त्यावेळेसही त्यांनी माझा असाच उत्साह वाढवला होता. आणि त्यांचे आशीर्वादही सतत माझ्या पाठीशी आहेत. अशा प्रकारे परीक्षा आनंदात पार पडली. सर्वांना गुण किती मिळाले यापेक्षा यात सर्वजण सहभागी झाले याचा आनंद आम्हाला मिळाला. यश सर्वांनाच मिळाले. सर्वांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र सन्मानित करण्याचा कार्यक्रम त्यांनी अमृतसरला ठेवला होता, त्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही. कारण अमृतसर आणि बारामती ते अमृतसर असे अंतर खूप आहे. परंतु त्यांनी आम्हाला सन्मानपत्र घरी पाठवून आमचं बारामती अमृतसर किंवा अमृतसर बारामती हे अंतर खूप कमी केलं आणि आम्हाला सन्मानित केलं. सन्मानपत्र ते पाहिल्यानंतर मी पुन्हा एकदा 40 वर्ष मागे गेले. कारण मी 40 वर्षापूर्वी लीळाचरित्रावर परीक्षा दिल्या होत्या. त्यामध्ये मी मला पहिला प्रथम क्रमांक पुरस्कार मिळाला होता. औरंगाबाद आश्रमाकडून मला हा पुरस्कार मिळाला होता. आणि तोच आनंद आज अनपेक्षित होता. आध्यात्मिकतेतून अमृतसर बारामती अंतर कमी झाले असे वाटले. कारण लांब असून घरपोच सन्मानपत्र पाठवून सन्मान केला ही गोष्ट खूप आनंदाची आहे. महाराष्ट्रातून ज्यावेळेस आम्ही आश्रमात जातो तेव्हा संत महंते यांच्या गाठी भेटी होत असतात. अमृतसरला खूप वेळा गेलो परंतु तिथे मंदिर कुठे आहे काय माहीत नसले, कल्पना नसल्यामुळे कधी म्हणजे जाणे झाले नाही. परंतु आता परत भेटीचा योग कधी येईल माहीत नाही, कारण आता कोरोना काळ चालू आहे. परंतु कोरोना काळामध्ये गुरुवर्य सागरदादांनी निरोपणातून ज्ञानामृत दिले. इतर चॅनलवरही ज्ञानामृत मिळाले. यातून आमची आध्यात्मिकची गोडी आणखीन वाढली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मला सन्मानित केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. माझ्या अशा प्रकारे व्हिडिओ बनविण्याचा प्रसंग हा पहिलाच आहे. बोलायची किंवा लिहायची सवय नाही. मला जे काही सुचले ते मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकले असल्यास क्षमस्व, दंडवत प्रणाम. जय श्री.